नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी। माझा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे त्यावर जात हिंदू मराठा अशी लिहिलेली, त्यामुळे आता यापुढे मी जे विवेचन करणार आहे त्याला कोणीही जातीय रंग देऊ नये असा वैधानिक इशारा आधीच देऊन ठेवतो। परवा नांदेडच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जी दुर्घटना घडली आणि त्यात जे निष्पाप रुग्ण दगावले त्यांना आधी नम्रपणे श्रद्धांजली वाहतो आणि मुद्द्याला हात घालतो। ज्या जिल्हा रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला त्या रुग्णालयाची एकंदरच अवस्था अतिशय बिकट अशी। रुग्णसेवा आणि आरोग्य सुविधांचा बोजवारा तर उडालेला आहेच, या रुग्णालयातल्या शौचालयांची दुरावस्था पाहवत नाही अशीच आहे। एवढ्या मोठ्या आणि सतत वर्दळीच्या सरकारी रुग्णालयात येणाऱ्या हजारो पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना नैसर्गिक विधीसाठी जायला जर प्रसाधनगृह त्या इस्पितळात धड नसतील तर त्यांनी वावरात जायचं का? की हॉस्पिटलच्या मागच्या बाजूच्या भिंतींवर धार मारायचे? महाराष्ट्रातल्या पुरुष मंडळींना काय कुठेही रस्त्याच्या कडेलाही उभ्यानं सिंचन घोटाळे करायची सवय झाली, पण महिलांचं काय? एकीकडे त्यांना राजकारणात 33% आरक्षण देण्याच्या बाता मारायच्या आणि त्यांच्यासाठी रस्तोरस्ती साधी प्रसाधनगृह नसावी? हा केवढा मोठा विरोधाभास आहे। असो, मला नांदेडच्या त्या रुग्णालयात घडलेलं एक जातीय सन्मानाचं नाटक दाखवायचं तुम्हाला। मित्रो, याआधी या रुग्णालयातल्या शौचालयांची दुर्दशा पहा, इथली अस्वच्छता पहा। हे चित्र पाहिल्यानंतर या शौचालयात कोणी जात असेल का प्रश्न पडतो ना? याच्या घाणीत कोण जाईल? ती घाण आपल्या अंगावर उडवून घ्यायला मग या सुविधांवर देखरेख करणाऱ्या, संपूर्ण रुग्णसेवा आणि सुविधांवर कंट्रोल ठेवणाऱ्या या हॉस्पिटलच्या डीनला कोणी प्रश्न विचारला की सर हे काय आहे, तर त्यात वावगं काय? बरं, हॉस्पिटलचा डीन असला तर काय झालं, त्याला काय जाब विचारायचंच नाही की काय? आणि त्यात जर तो मागासवर्गीय असेल तर सगळंच कठीण होऊन बसतंय की? मित्रांनो, मी आधीच स्पष्ट करतो की मला कोणाच्याही जातीय भावना दुखवायच्या नाहीत, पण आरक्षण आणि मागास असणं याच्या जोरावर महत्त्वाच्या जागांवर नोकऱ्या करणाऱ्या कित्येक मुजोर अधिकारी आपण पाहिले, त्यांची मुजोरी सहन केली, यांच्यात ही मुजोरी कशाने येते तर ॲट्रॉसिटी या हत्यारामुळे। कालही नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाच्या डीनला शिवसेनेच्या खासदारांनी हेमंत पाटील यांनी धारेवर धरत एकूणच सगळ्या अनागोंदी कारभाराबद्दल जाब विचारला। आज वर्तमानपत्रात अशा बातम्या छापून आल्यात की खासदार हेमंत पाटलांनी त्याचे डीन आहेत डॉक्टर एस आर वाकोडे यांना तिथली शौचालय साफ करायला लावली, आणि यामुळे माडपासून सगळ्याच संघटनांनी, या डॉक्टरांच्या संघटनांनी या गोष्टीचा निषेध करत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। अरे आधी काम तर करा, पाटलांचं चुकलंच नाही का? एवढ्या मोठ्या जगप्रसिद्ध हॉस्पिटलचे डीन ते वाकोडे, डॉक्टर एस आर वाकोडे, त्यांना संडास दुवाल लावणं हे जरा आतीच झालं नाही का? खासदार महोदयांचा सगळीकडून निषेध केला जातोय, करा, त्यांच्या फोटोला चपलांचे हार घाला, टीका होतोय अजूनही करा। काल खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि इतर अनेक छोटी मोठी कलमं लावून गुन्हा दाखल केला गेला आहे। का? तर ते डीन डॉक्टर एस आर वाकोडे हे मागासवर्गीय आहेत आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्यानं हा गुन्हा दाखल झाला आहे। मला ॲट्रॉसिटी या कायद्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, कारण माझी जात आडवी येते। मी काय बोललो तर मराठ्यांना किंवा बामणांना ॲट्रॉसिटीबद्दल बोलायचा अधिकारच नाही आहे, पण त्याआधी वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी नांदेडच्या रुग्णालयातल्या शौचालयांची अवस्था दाखवली, त्यांची साफसफाई महिनोन महिने झालीच नसताना तो वादच नाही। मग हे अधिष्ठाता महोदय काय झोपा काढत होते? त्यांचं काम नाही आहे का हे सगळं बघणं? आणि मग एखाद्या लोकप्रतिनिधीला राग आला आणि त्याने ही शौचालय साफ करून घेतली तर तो अपमान झाला? बरं, हेमंत पाटलांनी वाकोडेंचा अपमान करून त्यांना जा ते संडास धू असं सांगितलं आहे का? तर नाही नाही ना। हेमंत पाटील म्हणालेत की चला वाकोडे, आपण दोघे मिळून ती शौचालय धुवून काढू, आज हे एकच, बाकी उद्यापासून तुम्हाला सवय लागेल हे काम करून घेणे। आता हे मी सांगतोय म्हणून माझ्या बोलण्यावर जाऊ नका, हा व्हिडिओ बघा, त्यातलं संभाषण ऐका आणि मग ठरवा काय योग्य आणि काय अयोग्य ते। चला दोघं मिळून स्वच्छ करू, चला, अरे जाणव आपण दोघं मिळून स्वच्छ करू, अरे जाणव आपण दोघं मिळून स्वच्छ करू।
नाही नाही राहू ते बाकी अजून खूप साफ करायचे आहेत आपल्याला. आज तुम्ही एक तर करा एवढं, तुम्हाला जाणीवतर होईल, उद्यापासून आठवण येईल. कमीत कमी आपण ज्या संदर्भात तुम्हाला जातो तिथलं तरी व्यवस्थित केलं पाहिजे. चालू आहे का? चालू आहे. पाहिलं खुद्द खासदार म्हणाले की चला आपण दोघे मिळून धुवूया संडास. नंतर ते हातात पाण्याचा पाईप धरून वाकोडेंना मदतही करताना दिसले. याचा अर्थ वाकोडेंचा अपमान झाला का? एका डीन लेवलच्या अधिकाऱ्यानं शौचालय साफ करू नयेत असा अलिखित नियम आहे का कुठे? 2 तारखेला गांधी जयंती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवत होते. देशाचा PM जर झाडलोट करतो तर एका अस्वच्छ रुग्णालयाच्या डीनने त्याच रुग्णालयाचं संडास धुतलं तर काय बिघडलं? पण तो डीन मागासवरी असेल तर त्याला हे आमच्यासोबत करा असं सांगून पाण्याचा पाईप पकडणारा खासदार पण लोकप्रतिनिधी आहे ना, साधासुद्धा माणूस नाही. तरी हा खासदार हा ॲट्रॉसिटी कायद्याखाली शिक्षेचा धनी होतो. आपल्या कर्तव्यात कसूर करणारे सरकारी नोकर असे जातीपातीचा आडोसा घेऊन निसटून जातात, पण जनतेच्या रोषाला सामोरा जाणारा लोकप्रतिनिधी मात्र भावनेच्या भरात घेतलेल्या एखाद्या अशा निर्णयाने अडचणीत येतो. अपुऱ्या सोयीसुविधा, औषध साठ्याची कमतरता, स्टाफची चणचण अशा गोष्टी शासनाकडे ठासून मांडून त्याचा पाठपुरावा करून घेणं आणि आपली रुग्णसेवा सुधारणं हे ज्या अधिष्ठात्याचं कर्तव्य आहे तेच नेमकं विसरले अनेक डॉक्टर वाकोडे आज आपल्याला आपल्या सिस्टीममध्ये बसलेले दिसतात. काही जण आपल्या जातीचा फायदा उचलून लोकप्रतिनिधींना, पत्रकारांना, समाजसेवकांना फाट्यावर मारतात, कारण यांच्याकडचं ॲट्रॉसिटीचं हत्यार. पण यामुळे नुकसान महाराष्ट्राचं होत आहे, त्रास सामान्य जनतेला होतो आहे. पोलिसांनी हेमंत पाटलांच्या विरोधात जे गुन्हे नोंदवून घेतलेत त्यावर कुठलीही कारवाई करण्याआधी हे व्हिडिओज नक्की पाहावे आणि मग आपलं मत बनवा. एखाद्याला सोबत घेऊन स्वच्छता केली तर ॲट्रॉसिटी लागते का याचंही उत्तर शोधावं. शोधा म्हणजे सापडे. तूर्तास मी इथेच थांबतोय, पुन्हा भेटूस. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजिटल. धन्यवाद. नमस्कार.